नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहताय संघर्ष टीव्ही न्यूज। होळीचा दिवस आला आहे, तरी बेळगाव शहरातील नावाजलेली होळी म्हणून पांगुण गल्लीत मानली जाते। याचे कारण अश्वत्थामा मंदिर पुऱ्या भारतामध्ये दोन ठिकाणी आहेत, एक उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये। दक्षिण भारतातील बेळगाव शहरातील पांगुण गल्ली येथे आहे, तर त्या मंदिराची कारकीर्द काय असेल ती येथील जनता जाणून घेऊया। माझं नाव आनंद कुचेकर। आज आपण पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिराच्या समोर उभा आहे। पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिर म्हणजे गेली बरेच वर्षे कालावधी असा आहे की होळी सण हा अतिशय मोठ्या प्रमाणात होतो। पांगुळ शहरामध्ये विविध ठिकाणी होळी होते, पण पांगुळ गल्लीची होळी म्हणजे एक नावन्यगण्य अशी होळी आहे। गल्लीतील कार्यकर्त्यांचा उत्साह तर अमाप असतो आहे। पांगुळ गल्लीतील हे मंदिर भारतामध्ये दोनच आहेत, एक उत्तर प्रदेशामध्ये आणि एक दक्षिण भारतामध्ये। दक्षिण भारतामधलं एकच मंदिर म्हणजे पांगुळ गल्ली मंदिर, पांगुळ गल्लीतलं हे अश्वत्थामा मंदिर। अश्वत्थामाची जी काही ऊर्जा आहे ती प्रत्येकाला मिळते। मनोभावे जो पूजा अर्चा करतो त्याला फळ हे नक्कीच मिळतं। त्यानिमित्ताने होळीचा सण हा फार मोठ्या प्रमाणात होतो। या दिवशी लोटंगण हा कार्यक्रम होतो। लोटंगणाला कमीत कमी बेळगाव शहरातील 10 ते 15 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित होतात। शहराबाहेर नोकरीला गेलेली आपले गल्लीतील कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात। त्यासाठी कोणीही हा होळीचा सण चुकूच शकत नाही। पांगुळ गल्लीतील व्यक्ती ही अशी आहे, प्रत्येकाच्या मनोभावने प्रेम करणारी आहे। आमच्या गल्लीमधील कार्यकर्ते आता 2 वर्ष झाली या कोरोनाच्या कालखंडामध्ये होळी सण हा थोडा रुणावला गेला होता, पण उद्याचा सण हा बघण्यासारखा राहील। पांगुळ गल्लीमध्ये होळीच्या सणासाठी कार्यकर्त्यांनी सिंकनर पावसाचे जे काय ॲटम्स लावलेले आहेत ते बघण्यासाठी लोक येतात। दपटीवरती नाचणं हा जो प्रकार आहे हा कुठेही बघायला मिळत नाही। पांगुळ गल्लीच्या होळीसाठी आपण सर्वांनी एकमताने येऊन होळी सण हा साजरा करावा, रंगाचा बेरंग करू नये इतकंच। प्रतिवर्षाला होळीचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहामध्ये पार पाडला जातो। या मंदिराचं महत्त्व म्हणजे या मंदिरामध्ये श्री अश्वत्थामा या चिरंजीवी असलेल्या देवाचे महत्त्व आहे। या ठिकाणी दरवर्षाला लोटांगण हा कार्यक्रम होतो आणि सर्व भाविकजण गल्लीतील तसेच बेळगाव परिसरातील नागरिक या लोटांगण कार्यक्रमामध्ये भाग घेत असतात। ज्या ज्या भक्तांना श्रद्धा आहे, ज्यांची श्रद्धा आहे, ते भक्त इथे येऊन आपली मागणी करतात व ती पूर्ण करण्यासाठी या अश्वत्थामा चिरंजीव असलेल्या अश्वत्थामाची भक्तिभावानं पूजा अर्चा करतात। त्यासाठी त्या गल्लीतील असा कार्यक्रम फक्त बेळगाव शहरामध्ये होतो, दुसऱ्या ठिकाणी जर होळीचा कार्यक्रम अशा पद्धतीनं न होता तो वेगळ्या पद्धतीनं होतो, आणि पांगुळ गल्लीतील हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीनं पार पाडला जातो। मी अनंत भातकांडे त्या मंदिरात देवस्थानचा पुजारी बोलत आहे।